श्री छत्रपती शिवाजी महाराज की गणपती आले घरा स्वागत करूया त्याला। या उपक्रमामध्ये आपण आता येऊन पोहोचलो आहोत ग्रामविकास मंडळ संचलित चैतन्य विद्यालयाच्या भव्य अशा विसर्जन मिरवणुकीमध्ये। जाणून घेऊया आपल्या समोर आहेत भाऊसाहेब खाडे सर, त्यांच्याकडून जाणून घेऊया या मिरवणुकीची तयारी त्यांनी कशा पद्धतीने विद्यार्थ्यांकडून करून घेतली आहे आणि गणपती विसर्जन मिरवणुकीत कशाचं आकर्षण असतंय नक्की। पंचायतसाठी ग्रामविकास मंडळ ओतूर या संस्थेत झाली आणि त्या अनुषंगाने चैतन्य विद्यालय ओतूर या शाळेची स्थापना करण्यात आली। गेली 72 वर्ष शाळेने अनेक प्रकारचे उपक्रम राबवले असून शाळा उत्तर प्रदेश जिल्ह्यामध्ये अतिशय अग्रगण्य अशा प्रकारे मानली गेली शाळा आहे। अनेक प्रकारचे उपक्रम मग त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम असतील, स्पर्धा परीक्षा असतील किंवा नेहमीप्रमाणेच किंवा सालाबादप्रमाणे गणपती विसर्जनाची मिरवणूक हे म्हणजे परिसरातील लोकांना एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण असतं। अनेक शाळांमधून ज्या विसर्जन मिरवणूक होत असतात त्यामध्ये चैतन्य विद्यालयाची विसर्जन मिरवणूक हे एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण परिसरातील सर्व एक प्रकारे असं म्हणता येईल की जे प्रेक्षक असतात त्यांना या अनुषंगानं खूप चांगली पर्वणी असते। त्यामध्ये आमचे ढोल लेजिंग त्याबरोबर झेंडा पथक झान पथक आणि बर्ची पथक असे अनेक पथकं समाविष्ट असतात आणि अशा पथकांच्या माध्यमातून गणरायाला आम्ही निरोप देत असतो। ही मिरवणूकच्या पूर्वी जवळजवळ आमचे सर्व शिक्षक वेगवेगळ्या प्रकारची तयारी करून घेत असतात आणि या तयारीच्या माध्यमातून एक सर्व व्यापक अशा प्रकारची मिरवणूक होत असते। यामध्ये पर्यावरणपूरक सुद्धा अशा अनेक उपक्रम राबवले जातात, सामाजिक प्रबोधनाचे उपक्रम राबवले जातात आणि त्यामधून शाळेची जी काही वैविध्य आहे किंवा विविधता आहे ती या मार्फत सर्वसामान्य माणसापर्यंत यांचा जाणीवपूर्वक प्रयत्न चैतन्य विद्यालयाच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष आमचं विद्यालय राबवत आहे। चैतन्य विद्यालय होतो ही एक खूप मोठी शाळा आहे आणि उपक्रमशील शाळा म्हणून मागच्या वर्ष शाळेला बक्षीस पण मिळालेलं आहे। अशा प्रकारे अनेक उपक्रमामध्ये हिरवीने भाग घेऊन शाळेची गुणवत्ता शाळेचं लौकिक आजही माननीय मुख्याध्यापक सन्माननीय गोरक्षनाथ थापाळे सर, तर उपमुख्याध्यापक दिलीप पानसरे सर, पर्यवेक्षक ढंभेरे सर, त्याचप्रमाणे ग्रामविकासाचे अध्यक्ष आदरणीय अनिल चित्र तांबे, आदरणीय काकासाहेब तांबे, माननीय राजेंद्रजी डोंबरे, प्रदीप गाडवे सर, पंकज घोलप सर, माननीय वस्तू तांबे साहेब यांच्या माध्यमातून शाळेची प्रगती होत आहे आणि निश्चितच या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीच्या माध्यमातून सर्व समाजाला किंबहुना सर्व जाती धर्मातील लोकांना आपण सर्व एक आहोत, आपण भारतीय आहोत एक वेगळ्या प्रकारची ऐक्याची भूमिका किंवा जाणीव निर्माण करून देण्याचा चैतन्य विद्यालय गेली अनेक वर्ष जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे। धन्यवाद। आपण जाणून घेऊया अकोलकर सर यांच्याकडून या गणपती बाप्पाबद्दल। महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न पूर्णेदेव सर्व कार्य सुविधा विघ्न करता आणि सर्वांचं दुःख दूर करणारा हा गणेश मोठ्या उत्साहाने आपण महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशभरात आणि आता परदेशात देखील गणेशोत्सव अतिशय उत्साहाने साजरा केला जातो। आपले भारतीय लोक परंपरेनुसार लोकमान्य टिळकांनी ही प्रथा सुरू केली आणि आज देखील सामाजिक एकता निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून आपण आपल्या भारतामध्येच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये अधिक परदेशात देखील भारतीय लोक मोठ्या प्रमाणावर हा सण किंवा उत्सव साजरा करत असतात। चैतन्य विद्यालय ओतूर या शाळेची एक परंपरा आहे, 1946 साली झालेली स्थापन झालेली ही शाळा आणि अतिशय उत्साहानं गणेशाचं मिरवणूक मिरवणूक आपल्या विद्यालयाची होत असते, त्यानुसार दरवर्षी मोठ्या उत्साहानं वेगवेगळ्या पथकांमार्फत ही मिरवणूक अतिशय उत्साहानं सर्व विद्यार्थीगण अधिक शिक्षक बंधू भगिनी आणि कर्मचारी मोठ्या उत्साहानं या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात। ओतूर ग्रामपंचायतीतील किंवा ओतूर पंचक्रोशीतील अनेक मान्यवर या मिरवणुकीचं किंवा विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या हिरवीने भाग घेत असतात आणि प्रेक्षक म्हणून या ठिकाणी उपस्थित असतात। सर्व ओतूर ग्रामस्थांना अभिमान वाटावा अशा पद्धतीची एक मिरवणूक आमच्या या चैतन्य विद्यालयाची होत असते। अशाच पद्धतीने ही परंपरा याही पुढे चालू राहणार आहे। या आयवन न्यूज चॅनलच्या वतीनं आमच्या चैतन्य विद्यालयाची जी काही मिरवणूक आहे
किंवा विसर्जन मिरवणूक आहे ही दाखवण्याचं काम राजेंद्र खेत्री आणि त्यांच्या समवेत असलेले सर्वजण अतिशय हिरिरीने आणि उत्साहाने काम करत असतात. त्याबद्दल या आयवन न्यूजला आमच्या चैतन्य परिवाराच्या वतीने विशेष धन्यवाद देतो आणि थांबतो. धन्यवाद. आपल्याबरोबर काही ओतूर ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया या मिरवणुकीचा आकर्षणा संदर्भात. गणपतीचे विसर्जन मिरवणूक हा आमच्या गावातला सगळ्यात मोठा आकर्षणाचा विषय आहे. आम्ही सर्व ग्रामस्थ आणि पालकही या मिरवणुकीत हिरिरीने सहभागी होतो. शाळेच्या शिक्षकांचे विशेष आभार मानावेचे वाटतात, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला इथे उपक्रमात सहभागी होण्याची संधी मिळते आणि त्याविषयी आम्हालाही खूप अभिमान आहे, कारण आमच्या गावातली सगळ्यात सुंदर आणि मोठी भव्यदिव्य अशी मिरवणूक आहे. सर्व शिक्षकांचे या निमित्ताने मी आभार मानू इच्छिते. अतिशय उत्साह